नारायण राणेंची हकालपट्टी बाळासाहेबांना ब्लॅकमेल करून उद्धव ठाकरेंनी करायला लावली. मातोश्रीतल्या अनेक गोष्टी अजून बाहेर आल्या नाहीत. अन्याय सहन करू नका ही बाळासाहेबांची शिकवण आहे असं सांगत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की नारायण राणेंची शिवसेनेतून हकालपट्टी बाळासाहेब ठाकरेंनी केली नाही, उद्धव ठाकरेंनी हकालपट्टी करायला लावली. मी या घटनेचा साक्षीदार आहे. राणेंना पक्षातून काढून टाका, नाहीतर मी घर सोडून चाललो. नवरा बायको दोघेही बॅगा भरून बाहेर निघाले होते. उद्धव ठाकरेंनी अक्षरशः बाळासाहेबांना ब्लॅकमेल केलं आणि नारायण राणेंची हकालपट्टी करायला लावली. फक्त याला मुख्यमंत्री व्हायचं होतं, हे वास्तव आहे आणि मी साक्षीदार आहे. हे आज मी पहिल्यांदा बोलतोय असा दावा कदमांनी केलाय. मुंबई तकच्या मुलाखतीत ते बोलत होते. तसंच उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला सारलं, स्वतः मुख्यमंत्री बनले, मुलाला मंत्री बनवलं आणि दिवाकर रावते, रामदास कदम यांसारख्या नेत्यांना बाहेर काढलं, मंत्रीपद काढलं आणि आमदारकीही काढली, मुलाच्या मतदारसंघात आमदारकी दिली. ज्यावेळी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या सभा झाल्या, बाळासाहेब असताना प्रत्येक सभेत माझं भाषण आहे, पण बाळासाहेब गेल्यानंतर माझी भाषणं बंद केली. मनोहर जोशींना ज्या प्रकारे अपमानित करून बाहेर काढलं त्या मेळाव्यालाही मी होतो. मनोहर जोशी व्यासपीठावर आले तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पायाला हात लावला, तेव्हा उद्धव ठाकरेंनी दुसरीकडे तोंड केलं हे मी पाहिलंय. समोर घोषणा चालू केल्या आणि मनोहर जोशींना हकलावून लावलं हे पाप नाही. सुधीर जोशी, मनोहर जोशी, छगन भुजबळ, दत्ताजी साळवी, दत्ताजी नलावडे, मधुकर सरपोतदार, वामनराव महाडिक या सर्वांनी शिवसेना मोठी केली असं सांगत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.